नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आज मुंबई महानगरपालिकेवर धडक असा मोर्चा निघाला. त्या मोर्चामध्ये यांचे सगळे नेते होते आणि हे सगळे नेते असे आरोप लावत आहेत की शिंदे फडणवीस जे आत्ता सत्तेत आलेत, जे मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता नाही आहे आता सगळं आयुक्त पाहतात, पण त्यांचं असं म्हणणं आहे की इथं फार पैशाची अफरातफर चालले म्हणून आम्ही हा मोर्चा काढला आहे तिथे. आता शिंदे फडणवीस तिकडून काय म्हणत आहेत की कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि महाविकास आघाडीनं सगळ्यात मोठा पैशाची सगळ्या उलाढाली केल्या. किशोरी पेडणेकर महापौर होत्या, त्यांनी देखील पैसे खूप खाल्ले. मग हे म्हणतात की चोराच्याच उलट्या बोंबा, अशा सगळ्या चिकलफेकीच्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. आता कोणी कोणी किती किती वर्ष सत्ता भोगली आपल्याला थोडंफार माहिती नसेल, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, एक जास्त नाही, एक 80-85 पर्यंतच आपण जाऊया. त्याच्यामागे काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष अनेक पक्षांनी तिथं सत्ता भोगलेल्या आहेत. 1985 ते 1992 पर्यंत शिवसेना सत्तेत होती. मध्ये त्यांची सत्ता गेली, हाताचा पंजा आला, ते 92 ते 95-96 पर्यंत काँग्रेसनंतर पुन्हा 96 मध्ये शिवसेना आली, बाळासाहेबांची शिवसेना, ती 2022 पर्यंत. आता तिथे इकबाल चहल आयुक्त सगळं पाहतात, तिथे प्रशासकीय सगळे अधिकारी सगळ्या गोष्टी पाहतात. या सगळ्या गोष्टींचा कार्यकाळ पाहिला तर शिवसेनेकडे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जास्त काळ सत्ता होती. आणि एक महत्त्वाचं आहे, 2011 पर्यंत बाळासाहेब स्वतः हयात होते. आता बाळासाहेब हयात असताना अनेक छान आणि उत्तम निर्णय खरोखरच मुंबईकरांसाठी झालेत. SRA सारखा एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला आणि मराठी माणसाच्या हक्काचं घर त्यांना मिळालं. पण याच्यात पुढे अशी गोष्ट झाली की सगळे UP बिहारवाले इकडे घरं मिळतात म्हणून यायला लागले. जिकडे अनधिकृत जमिनी होत्या तिकडं झोपडपट्ट्या वसवून घेतल्या, याच्यामागे फार मोठा स्कॅम आहे. तो त्याच्या मुळापर्यंत गेलं तर खरोखर आपल्याला समजण्यापलीकडचं आहे. या सगळ्या गोष्टी, मग त्यांना घरं मिळाली, खूप काही गोष्टी झाल्या. बाळासाहेबांनी ही गोष्ट चांगली केली, आपल्याला अनेक जण अजून प्रतीक्षेत आहेत. आता बिल्डर लॉबीचा त्यात फायदा आहे, त्यामुळे तेही अनेक गोष्टींचे सगळे स्कॅम आणि सगळे घोटाळे बाहेर निघत आहेत हळूहळू. अनेक घोटाळे, घोटाळ्यांशिवाय राजकारण चालत नाही. आता चोराच्या उलट्या बोंबा म्हणणारे सगळे विरोधक उद्धव साहेबांना म्हणत आहेत की तुमची इतकी वर्ष सत्ता होती, तुम्ही तर अनेक वर्ष पैसे वगैरे खाल्ले, सगळ्या गोष्टी केल्या. मुंबई महानगरपालिकेचं 2022-21-22-23 बजेट आहे 45,000 कोटी. पुन्हा एकदा सांगतो, 45,000 कोटी साधी बाब नाही. गोवासारख्या एखाद्या राज्याचं मला असं वाटतं हे बजेट असावं. मग मुंबई महानगरपालिका कामं नाही झालीत का? नाही, कामं होत आहेत, मात्र ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होती तशी आपल्याला होताना दिसली नाहीत. मुंबई इतके वाळवीसारखी पसरत गेली, झोपडपट्टे आल्या, बाहेरची लोक येऊ लागली, जमिनींचे व्यवहार वाढले, सगळ्या गोष्टी झाल्या. मराठी माणूस आमचा आजही झोपडपट्टीत आहे. आम्ही आजही सार्वजनिक संडासामध्ये शौचालयामध्ये लाईन लावण्यात आमचे मराठी माणसं व्यस्त आहेत. उंच उंच इमारतींमध्ये सगळे गुजराती मारवाडी सगळे शिरले, आमचे मराठी माणसं तिथं सामान्य लोक गावाकडून आलेली आमची आई, आमचे वडील, कोण असतील ते आमचे वडीलधारी सगळी लोकं तिकडे कामाला जातात, त्यांची भांडी घासायला जातं, कोण त्यांची जेवण बनवायला जातं, या सगळ्या गोष्टी आमची लोकं करतात. मुंबईसाठी प्राण दिलेली सगळी आम्ही लोकं आणि आमच्या हाती हे झालं. आता 25 वर्ष कुणी सत्ता भोगली, एका वर्षात कुणी किती पैसे खाले ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. खड्ड्यात जाऊ तिकडे ते काही असो, पण आपल्या इथल्या मराठी माणसासाठी काय काय झालं याचा सगळा आढावा आपल्याला सर्वांना घ्यावा लागेल. यांनी किती पैसे खाल्ले, त्यांनी किती पैसे खाल्ले, ते त्यांची त्यांनी घरं भरले असतील, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं, आपल्याला काय मिळालं हे महत्त्वाचं असतो. हे महत्त्वाचं आहे, आपण मतदान देतो यांना, आपण यांना निवडून देतो, आम्हाला नको काही, आम्हाला आमच्या मराठी माणसाला निदान लवकरात लवकर SRA सारख्या संस्थेत घर मिळावं. म्हणजे मागून येणारे भैये बिये सगळे इथं आधार कार्ड सगळं काढून बिडून इथलं मतदान कार्ड काढून रुमा बिमा घेऊन निवांत राहतात, आमची लोकं अजूनही झोपडपट्टीत, आम्ही अजूनही रेल्वेचे धक्के खातो आहे, अजूनही आमचा चाकरमानी या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलं आहे. मला असं वाटतं याच्याकडे सगळ्यात आधी लक्ष द्यायला हवं. यांनी एका वर्षात किती पैसे खाल्ले, यांनी किती पैसे खाल्ले, कुणी किती खाल्ले सगळं जनतेला माहिती असतं. कुणी समजत नाही असं समजू नका लोकांना, लोकांनाही सगळं समजतं. पण एक लक्षात ठेवा, एक गोष्ट सांगतो,
की बाळासाहेब असताना मुंबईच्या महानगरपालिकेवर जो अंकुश होता आज कोणाची सत्ता असो तो अंकुश पाहताना दिसत नाही. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, कोणीपैकी किती पैसे खाल्ले काय काय, या सगळ्या गोष्टींवरती तुमची नक्की प्रतिक्रिया आहे आणि आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.